कार्यक्रम प्रवर्तन दिन के अवसर पर बहुजन रिपब्लिकन एकता मंच की ओर से कुंजीलाल पेठ रामेश्वरी में भोजन वितरण के कार्यक्रम का आयोजन किया गया। 20वीं सदी के मध्य में डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ने अशोक विजयादशमी के दिन 14 अक्टूबर 1956 को नागपुर में अपने 5 लाख अनुयायियों के साथ बौद्ध धर्म अपनाया था। डॉक्टर अम्बेडकर ने यहाँ जहाँ बौद्ध धर्म दीक्षा ली वह भूमि आज दीक्षा भूमि के नाम से जानी जाती है, जिसके चलते हर वर्ष 14 अक्टूबर को भीम अनुयायियों द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ धम्मचक्र प्रवर्तन दिवस मनाया जाता है। इसी के चलते बहुजन एकता मंच की ओर से इस भोजन वितरण कार्यक्रम का आयोजन किया गया। आज बहुजन रिपब्लिकन एकता मंच संस्थापक एडवोकेट सुलेखा ताई कुंभारे आज यांचा जन्मदिवस आहे। तसेच आज धम्म क्रांती दिवस म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारत देशामध्ये आम्हा युवांसाठी एक चांगला व्यक्तिमत्व ठेवलं आणि आजचा दिवस खरोखरच म्हणजे युवा वर्गांसाठी खूप छान चांगला दिवस आहे। आणि बहुजन रिपब्लिकन एकता मंच नागपूर जिल्हा अध्यक्ष संदीप दादा कांबळे माझं हे नाव आहे आणि आमचा पक्ष जे अलायन्स आहे BJP पार्टीचे आमचे रमेश भाऊ सिंगारे इथे आहे, आमचे पक्षाचे सदस्य प्रवीण साळवे आहे आणि आमच्या बरियमचे सर्व सदस्यांनी मिळून आज हा इथे एक भोजन बोधिवृक्ष इथे भोजन दानाचा कार्यक्रम ठेवलेला आहे। धन्यवाद। करुणा मैत्री आणि समतेची शिकवण देणारे महाकारुणी तथागत भगवान बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या क्रांतिकारी विचारांना प्रथमता विनम्र अभिवादन। आज या ठिकाणी या कुंजीलालपेठ परिसरामध्ये रामेश्वरी रोडवरती महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी धम्मक्रांती 14 ऑक्टोबर 1956 घडवली त्याअंतर्गतच हा बौद्धांच्या जीवनातला एक सुवर्णमय क्षण आणि या क्षणाचे साक्षी म्हणून खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी हा बौद्ध समूह धम्माच्या अनुषंगाने आपली वाटचाल करीत वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन करीत समाजामध्ये उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे। नेमकं त्याच उद्देशाने आज या ठिकाणी सुद्धा या सर्व तरुणांच्या माध्यमातून विशेषतः आयुष्यमान संदीपदादा कांबळे यांच्या परिश्रमातून आज या ठिकाणी भोजनदानाचा कार्यक्रम समाजाच्या संदर्भातून ठेवण्यात आलेला आहे। निश्चितच याच प्रकारे अशा प्रकारचे प्रोग्राम अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित व्हावे, एक चांगल्या प्रकारचं व्यवस्थापन करता यावं आणि खऱ्या अर्थानं तथागत बुद्धांनी जी करुणा मैत्री आणि समता शिकवली याच विचारातून समाजाला पुढे जाता यावं आणि त्या माध्यमातून एका आदर्श समाजाचं आदर्श राष्ट्राचं निर्मितीकरण व्हावं हाच उद्देश खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाचा आहे। निश्चितच या ठिकाणी संपन्न होत असलेल्या या कार्यक्रमाला ज्यांनी आयोजक म्हणून भूमिका पार पाडली त्यांना या संबंधाने मी शुभेच्छा देतो व अशाच प्रकारचे कार्यक्रम संपन्न करावे अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करीत या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। मेरा नाम भंते हर्षदीप है, मैं यही इसी एरिया में मेरा रहना है, बोधिवृक्ष बुद्ध विहार में वास्तव्य करते हुए आज संदीप दादा कांबळे से मेरा परिचय कम से कम 5 साल से है, उसी माध्यम से हम जुड़ते हुए काम कर रहे हैं और काम करते रहेंगे। आज जिस तरह से युवाओं ने समाज के माध्यम से जिस प्रकार से काम करना चाहिए उस प्रकार से युवा आगे बढ़ रहा है और यही हमारी सही मायने में कोशिश रहेंगी कि आगे युवा आए। जिस संदर्भ में बहुजन रिपब्लिकन एकता मंच के संदीप कांबळे और भंते हर्षदीप ने अधिक जानकारी साझा की।